दिनांक 11 मे 2023 आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी करणार डॉक्टर विजयकुमार गावित। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या स्वीकार तथा संशोधन केंद्र इमारतीचे भूमिपूजन संपन्न। नाशिक दिनांक 11 मे 2023 जिमाका वृत्तसेवा। आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात। आगामी काळात आदिवासी बांधवांच्या आवश्यक गरजा लक्षात घेऊन योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले आहे। आज नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत मखमला बाद येथे स्वीकार तथा संशोधन केंद्र इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी मंत्री डॉक्टर गावित बोलत होते। यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, राहुल ढिकले, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त तुषार माळी, संदीप गोलाईत, आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विजय पाटील, कार्यकारी अभियंता एस एस सांगळे, नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जतीन रहमान यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले, रोजगारांच्या शोधात येणारे मजूर व इतर विविध कामांसाठी आदिवासी बांधव शहरात येत असतात। त्यांच्या निवाऱ्याची सोय होण्यासाठी या स्वीकार तथा संशोधन केंद्राचा उपयोग होणार आहे। या केंद्रात तात्पुरत्या निवाऱ्यासोबतच मजुरांना भोजन तयार करण्यासाठी व्यवस्थाही करण्यात यावी अशा सूचना डॉक्टर गावित यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। या संशोधन केंद्राप्रमाणे शहरातील विविध भागात कामानिमित्त येणाऱ्या आदिवासी बांधव मजूर व विद्यार्थ्यांसाठी निवारा गृहे उभारण्यासाठी सर्वेक्षण करून स्थळे निश्चित करण्यात यावी, तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही वसतिगृहांची संख्या वाढविण्याबाबत नियोजन करण्यात यावे। त्याचप्रमाणे ड यादीत नसलेल्या आदिवासी बांधवांना येणाऱ्या काळात 100% घरे देण्यासाठी शासन स्तरावर नियोजन करण्यात येत आहे। आदिवासी बांधवांच्या विकासाच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागाच्या योजना वाढविणे तसेच शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितले। निवाऱ्यासोबत सुरक्षिततेच्या उपाययोजना व प्रबोधन करणे महत्वाचे। नरहरी झिरवाळ, आदिवासी बांधव शिक्षण व रोजगाराच्या निमित्ताने शहरात येत असतात, त्यावेळी त्यांच्या निवाऱ्याच्या व्यवस्थेसोबतच त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन सजगता बाळगण्याबाबत उपाययोजना व प्रबोधन होणे महत्वाचे आहे। त्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेऊन प्रयत्नपूर्वक नियोजन करावे असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी सांगितले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येऊन संशोधन केंद्र इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले, तसेच दीप प्रज्वलन करून क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी केले। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।